अहमदनगर जिल्ह्यातील ठोक विक्रीची किराणा भुसार दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आदेश अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू करण्याबाबत संगोपंग चर्चा करण्यात आली सदर बैठकीमध्ये अत्यावश्यक सेवांतर्गत येत असणाऱ्या किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होणे कामी किरकोळ विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यांना परवानगी देण्याबाबत आणि जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या उप बाजार समित्यांच्या सर्व व्यवहारास परवानगी देणे याबाबत सदस्यांचे एकमत झाले त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आदेश पारित केले अहमदनगर जिल्ह्यातील ठोक विक्रीची किराणा भुसार दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी सात ते सकाळी अकरा या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे ठोक विक्रीची किराणा भुसार दुकाने शनिवारी सकाळी अकरा ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत बंद राहतील अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात फक्त भुसार मालाचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू राहण्यास परवानगी देण्यात येत आहे तथापि मुख्य यार्डामध्ये फळे आणि भाजीपाला यांच्या व्यवहारास प्रतिबंध राहील उपबाजार नेप्ती या ठिकाणी फळे भाजीपाला आणि कांदा यांचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे संगमनेर बाजार समितीच्या मुख्य यार्डात भुसार आणि कांदा या शेतमालाचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे उपबाजार वडगाव पान या ठिकाणी फळे आणि भाजीपाला यांचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी सात ते अकरा या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि उपबाजार समित्या या व्यतिरिक्त अहमदनगर जिल्ह्यातील इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि उपबाजार समित्या यांना सर्व शेतमालाचे व्यवहार सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियरचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकान कोविड एकोणीस -e ही आपत्ती घोषित असेपर्यंत बंद करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी आज दिले